या रात्रभराच्या परिश्रमांनंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवेची वाहतूक आता सुरळीत सुरू झाली आहे. पहाटे 3 वाजता आडोशी बोगद्याबाहेर कोसळलेली दरड काढण्यात यश आलं. काल दुपारी 1 च्या सुमारास ही दरड मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर कोसळली होती. त्यामुळे एक्सप्रेसवेवरची वाहतूक विस्कळीत झाली. खंडाळा बोरघाटामधील आडोशी बोगद्याजवळ टाटा इंडिगो कारवर ही दरड कोसळली होती. या अपघातात 3 जण ठार तर 3 जण जखमी झाले. मृतांमध्ये भाईंदरचे दिलीप पटेल, शशिकांत धामणकर आणि गणपत कुळपणाय यांचा समावेश आहे. रस्ते परिवहन मंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातस्थळाची पाहणी केली. दरड कोसळल्यानं एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झाली होती. मुंबई पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसत होतं. तर त्याचबरोबर जुन्या मुंबई पुणे रस्त्यावरही ट्रॅफिक जाम झाला होता, मात्र आता वाहतूक सुरळीत झाली आहे. सध्या आपण ही दृश्य पाहतोय, ही वाहतूक सुरळीत झालेली आपल्याला इथे दिसतीये. काल याच आडोशी बोगद्याच्या जवळ ही दरड कोसळली होती. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले होते. पहाटे 3 वाजता ही दरड हटवण्यामध्ये, हा सगळा मलबा हटवण्यामध्ये यश आलं आणि त्यानंतर आता ही वाहतूक सुरळीत सुरू झालेली आहे. या दरड कोसळल्यामुळे एक्सप्रेसवेवरची दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मुंबईहून पुण्याकडे जाणारी आणि पुण्याहून मुंबईकडे येणारी अशी दोन्ही वाहतूक ठप्प झाली होती. या सगळ्याचा परिणाम म्हणजे जुन्या मुंबई पुणे हायवेवरती ही ट्रॅफिक जाम झालं होतं. त्याचबरोबर याचा परिणाम खोपोलीतही जाणवत होता. खोपोलीतही वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या. काल रविवार होता. अनेक नागरिक पावसाळी पर्यटनासाठी लोणावळ्यामध्ये गेले होते, वीकेंड साजरा करायला गेले होते आणि त्याच वेळेला ही दरड कोसळल्यामुळे नागरिकांचे काल प्रचंड हाल झाले. या रस्त्यावर मुंबईकडे जाणारी एक लेन आणि पुण्याकडे जाणारी एक लेन सुरू केलेली आहे. वाहतूक सुरू झालेली आहे, परंतु जिथे दरड कोसळली आहे त्याला आणखी काही थोडा कालावधी लागेल. त्या ठिकाणी देखील यंत्रणा सगळ्या मशिनरीज काम करतायत आणि लवकरात लवकर हे काम पूर्ण होईल यासाठी मी स्वतः या ठिकाणी जातीने लक्ष देऊन सगळी रेस्क्यू. आपण बघितलं, कालपासून रस्ते परिवहन मंत्री एकनाथ शिंदे तिथे घटनास्थळी दाखल झाले होते. काल त्यांनी सगळ्या परिस्थितीची पाहणी केली होती आणि लवकरात लवकर काम पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा त्यांनी तिथे मागवली होती, जेणेकरून हा रस्ता लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला होईल. आणि पहाटे 3 वाजता अखेर हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला झाला. काल आपल्याला माहिती आहे, 1-3 तासानंतर दोन्ही बाजूच्या 1-1 लेनवरून वाहतूक सुरू करण्यात आली होती. मात्र ही दरड एवढ्या मोठ्या प्रमाणात कोसळली होती की दोन्ही बाजूची वाहतूक त्यामुळे ठप्प झाली होती. या सध्या आडोशी बोगद्याजवळ आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या उपस्थित आहेत. ते सध्या तिथे नेमकी काय परिस्थिती आपल्याला सांगणार आहेत. अरुण, काय सध्या परिस्थिती आहे? वाहतूक सुरळीत सुरू झालेली आहे? दगड जे पडले होते रस्त्यावरती ते पूर्णपणे हटवण्यात आलेत का? भूषण, आपण आता पाहतो की त्या आडोशी बोगद्याजवळ ज्या ठिकाणी कालचा अपघात झाला होता, किंबहुना जी दरड कोसळली ती आता पूर्णपणे बाजूला हटवण्यात आलेली आहे. आणि आडोशी बोगद्याजवळचा हा जो काय सगळा रस्ता आहे हा दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूनी खुला झालेला आहे. पुण्याकडून मुंबईकडे जाणारी म्हणजे बोगद्यातून जी जाणारी वाहतूक आहे ती देखील आता सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. आणि याशिवाय मुंबईकडून पुण्याकडे येणारी वाहतूक देखील या ठिकाणी व्यवस्थितपणे सुरू आहे. अर्थात या जिथे ही दरड कोसळली होती तो भाग आपण आता पाहतो आहोत की तिथे कुठल्याही क्षणी पुन्हा देखील दरड कोसळण्याची शक्यता किंबहुना अपघात प्रणव किंवा दरड लँडस्लाईड प्रोन असा हा झोन आहे. त्यामुळे तिथे अगदी नजदीक म्हणजे तो जो तेवढा भाग सोडता त्या ठिकाणी ते बॅरल ठेवण्यात आलेले आहेत. तिथे त्या दरडीच्या जवळून गाड्या चालवता येत नाही, वाहनं तिथनं नेता येणार नाहीत. मात्र अलीकडच्या बाजूने म्हणजे या 2 लेन आहेत त्या अगदी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्या लक्षात येईल. त्यामुळे काल जो काही प्रकार आहे सगळा या ठिकाणी घडला होता, दरड कोसळली होती, 2 लोकांचे जीव त्याच्यामध्ये केले, अगदी पहाटेपर्यंत हे सगळं ऑपरेशन इथलं दरड हटवण्याचं सुरू होतं. स्वतः मंत्री या ठिकाणी उपस्थित होते, त्यांच्या देखरेखीखाली पोलीस यंत्रणा होती, IRB चे कर्मचारी या ठिकाणी होते. सगळ्यांच्या मदतीनं ही दरड हटवण्यात आलेली आहे आणि आत्ता या क्षणी ही वाहतूक सुरू झालेली आहे. आज सोमवार जो आठवड्याचा पहिला दिवस आहे त्यासाठी लोकांना कामाला जायचं असतं, पुण्यातल्या लोकांना मुंबईकडे, मुंबईतल्या लोकांना पुण्याकडे यायचं असतं, तर त्यांचा हा पहाटेचा किंवा सकाळचा प्रवास आता तरी सुरळीत होतो आहे. धन्यवाद अरुण या सविस्तर माहितीसाठी. आम्ही तिथली ताजी परिस्थिती तुमच्याकडून जाणून घेत राहू. आपण पाहतोय मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरची वाहतूक आता सुरू झालेली आहे, त्यामुळे जे चाकरमानी असतील किंवा जे नागरिक काल पुण्यात मुंबईत अडकले होते ते आता पुन्हा आपल्या इच्छितस्थळी पोहोचू शकतात.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.